काँग्रेस कमिटीचे चिटणीस आणि गुजरात राज्याचे प्रभारी आदरणीय राजीवजी सातव साहेब. अच्छा, या विशाल अशा सभेला ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण जमलो ते या राज्याचे आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्यांचा उल्लेख अब्दुल सत्तार असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब असतील यांनी केला की या राज्याचे येणाऱ्या काळातील भावी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, काळ्या थंडी आहे ना संपूर्ण देशामध्ये, राहुलजींच्या खांद्याला खांदा लावून मागचे 4-4.5 वर्ष ज्यांनी काँग्रेसचा झेंडा नुसता हातात घेतला नाही तर काँग्रेसचा झेंडा हा पूर्ण देशामध्ये फडकवला, विजयाची पताका आपल्या सगळ्यांपर्यंत आणण्याचं ज्यांनी काम केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते, राजस्थानचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून ज्यांना जबाबदारी देण्यात आली असे काँग्रेस कमिटीचे अखिल भारतीय सरचिटणीस अशोकजी गेहलोत साहेब, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रभारी संपत कुमारजी, आता ज्यांनी आपल्याशी संवाद साधला आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असलेले माणिकरावजी ठाकरे साहेब, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आमदार, माजी आमदार, सर्व सन्माननीय नेते मंडळी, सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेणार नाही. आणि इतक्या मोठ्या विशाल अशा जनसभेला आलेले सगळे वयानं मानानं मोठी असलेली वडीलधारी मंडळी, उपस्थित पत्रकार बंधून, 2018 साल संपलं, 2019 ची सुरुवात झाली आणि 2019 ची सुरुवात होत असताना 4-5 वर्षामध्ये भाईओ बहिणो ऐकलं नाही असा दिवस कधी गेला नाही, दाढीवाल्या बाबाचं दर्शन झालं नाही असा एकही दिवस टीव्ही मध्ये गेला नाही. मागचे 4-5 वर्ष 15 लाखाची वाट पाहत होतो, मागचे 4-5 वर्ष अच्छे दिनची वाट पाहत होतो. मागच्या 4-5 वर्षामध्ये जी स्वप्न या दाढीवाल्या बाबानं आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी दाखवली त्यातलं एकही स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत आणि पूर्ण देशाचा कौल बदलला. मला मनापासून आनंद आहे की आज अशोक गेहलोत साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. अशोक गेहलोत साहेबांचा सत्कार करत असताना NSUI असेल, युवक काँग्रेस असेल याची पार्श्वभूमी, अशोक गेहलोत साहेबांचा सत्कार करत असताना 5 वेळा आमदार, जवळजवळ 6 वेळा खासदार, राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षापासून ते राजस्थानच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यापर्यंत, इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये, राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक पंतप्रधानांच्या सोबत काम करायची संधी मिळालेला असा हा नेता, सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा नेता, आणि अशा या नेत्याचं राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर पहिल्यांदा जर या देशामध्ये कुठं सत्कार होत असेल तो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नांदेडच्या पवित्र नगरीमध्ये सत्कार होतोय. अशोक गेहलोत जी का बहुत दिल से यहाँ पर स्वागत है. और ये जब स्वागत की हम बात कर रहे हैं, 2-3 साल पहले की बात है जब पंजाब की इलेक्शन थी और नांदेड़ का और पंजाब का बड़ा पुराना कनेक्शन है. पंजाब की इलेक्शन थी और मोदी जी जाकर कहते थे कि पंजाब भी हम ही जीतेंगे. उस वक्त राहुल जी ने जो जिम्मेदारी अशोक गेहलोत जी के ऊपर दी, राहुल जींनी अशोक गेहलोतांच्या वर जबाबदारी दिली पंजाबच्या निवडणुका जिंकायची आणि 2/3 बहुमत, पंजाब में 2/3 बहुमत अगर किसी ने लाया है तो उस आदमी का नाम अशोक गेहलोत जी है.
बाद में जब गुजरात के इलेक्शन की बारी आई और जिम्मेदारी अगर किसी को मिली तो अशोक गहलोत साहब को मिली, और गुजरात मॉडल की बात होती थी, मोदी जी कहते थे गुजरात में जाकर देखो, और अशोक गहलोत जी जब गुजरात गए तो मोदी जी का जो गुजरात मॉडल था, मोदी जी जो बात करते थे, मोदी साहेब सांगायचे माझ्या गुजरात मध्ये येऊन पहा, आमचा हा नेता गेला गुजरात मध्ये आणि वाट लावली मोदींची, 100 जागा सुद्धा गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळू शकल्या नाही, अशा पद्धतीची परिस्थिती गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीची जर कोणी केली असेल तर त्या दोन नेत्यांची नाव आहेत, राहुल गांधीजी आणि अशोक गहलोतजी। आणि त्यामुळे आज या ठिकाणी अशोक गहलोत साहेब आलेले आहेत, मला दिलीपराव देशमुख साहेबांनी जे सांगितलं, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी या राज्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी अनेक महिन्यापासून रात्रंदिवस परिश्रम केले, संघर्ष यात्रा असेल, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाण्याची त्यांची भूमिका असेल, कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची त्यांची भूमिका असेल, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कायापालट या निमित्तानं व्हायला लागलेला आहे। पण हा कायापालटाचा विषय असताना आपण बघा, मागच्या 1.5 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आमचा अभ्यास सुरू आहे, आम्ही सरसकट देऊ, आम्ही तत्वता देऊ, आम्ही अंशता देऊ। अशोक गहलोत साहेब मुख्यमंत्री झाले आणि पहिली सही जर कशावर केली असेल तर शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीवर सही केली। नियत साफ पाहिजे, अगर नियत साफ है तो किसानों का कर्जा भी माफ हो सकता है, अगर नियत साफ है तो युवाओं को रोजगार भी मिल सकता है, अगर नियत साफ है तो सबको साथ लेकर जाने की तैयारी भी हो सकती है। परंतु मनामध्ये एक, ओठामध्ये एक आणि पोटामध्ये एक, असं जे भारतीय जनता पार्टी वाले करतात या देशाच्या लक्षात आलेला आहे। ओठामध्ये राम आणि मनामध्ये नथुराम अशी यांची भूमिका मागच्या अनेक वर्षापासूनची राहिलेली आहे, आणि त्यांना देशाने धडा दाखवला, त्यांना राजस्थानने धडा शिकवला, त्यांना मध्य प्रदेशने धडा शिकवला, त्यांना छत्तीसगढने धडा शिकवला, 5 पैकी एकही राज्यामध्ये त्यांचं सरकार आलं नाही, आणि अब बारी महाराष्ट्र की आई है। 48 पैकी किमान 40 जागा काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष जिंकण्याच्या दृष्टिकोनातून अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण कामाला लागलेलो आहोत। इथे या ठिकाणी अब्दुल सत्तार नाही आहेत, परंतु नांदेडमधून भाभी असतील, मगाशी अब्दुल सत्तार बोलले, आमच्या यवतमाळमधून माणिकराव ठाकरे साहेब असतील, अब्दुल सत्तार सारखा चांगला नेता औरंगाबादमधून असेल, असे सगळेजण जर कामाला लागले तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीनं काँग्रेसचं सरकार, देशामध्ये राहुलजींच्या नेतृत्वाखाली सरकार येणं काही अवघड उरलेलं नाही। आणि त्यामुळे नांदेडचा हा पॅटर्न, आणि तुम्ही बघा त्या ठिकाणी दिलीपरावजी देशमुख आहेत, या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, पूर्ण ताकदीनं या देशातली आणि राज्यातली काँग्रेस कामाला लागलेली आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी मैं अशोक गहलोत साहब का यहाँ पर स्वागत करना चाहूँगा कि आपने पहला मौका अगर किसी को दिया तो अशोक गहलोत जी का स्वागत अशोक चव्हाण जी कर रहे हैं, और ये दोनों हम सबके नेता अशोक जी मिलकर महाराष्ट्र और देश की राजनीति बदलने के दिशा में ये शुरुआत हुई है। अशोक गहलोत जी को दिल से बहुत बहुत बधाई, आपके नेतृत्व में राजस्थान ही नहीं देश में कांग्रेस पार्टी और ताकत से बढ़े, राज्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब आणि देशामध्ये राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टी या देशामध्ये आणणं ही फक्त केवळ काँग्रेस जिंकणं नाही, या देशातला शेतकरी जिंकला पाहिजे, या देशातला तरुण जिंकला पाहिजे, या देशातला सर्वसामान्य माणूस जिंकला पाहिजे, यासाठीचा हा संघर्ष आहे, आणि त्यासाठी आपण सगळेजण पूर्ण ताकदीनं या कामाला लागूयात। मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, आणि हा हौसला हे दोन्ही अशोकराव यांच्या नेतृत्वाखाली आपण करूयात। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, या नवीन वर्षात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अच्छे दिन यावेत ही अपेक्षा बाळगू। पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस।